जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्यात येणार आहे याविषयी आपल्याकडे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे. त्याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कधीपासून रद्द होणार आहे शिक्षण सेवक, चालू असलेल्या शिक्षण सेवकांचं नेमकं काय होणार आहे आणि TET च्या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर का चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भात ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देणारं आपलं यूट्यूब चॅनल आहे. आपल्या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत त्यामुळे पोहोचून जात जाणार आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न की शिक्षण सेवक कालावधी रद्द होणार आहे का, तर त्याचं उत्तर जे आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्याचं उत्तर आपल्याला बघा मित्रांनो मिळणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 जो मसुदा आहे तो की सारांश रूपाने आपल्यासमोर या ठिकाणी दिसत आहे. तो संपूर्ण मसुदा तर मी या ठिकाणी वाचून दाखवणार नाही आहे, म्हणजे या ठिकाणी जे आहे प्रस्तावित आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी जेव्हा 2022 लागू होणार आहे त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचा बदल होणार आहे याविषयी सविस्तर इन्फॉर्मेशन या पूर्ण मसुद्यामध्ये देण्यात आलेली आहे. फायनल मसुदा आहे. आता आपल्या कामाची जी गोष्ट आहे, शिक्षक भरती असेल किंवा सध्या ज्यांच्यावरती अतोनात संकट आलेली आहे असे आपले शिक्षण सेवक बांधव असतील, कारण 6000 जे आहे स्वतःचा आयुष्याचा गाडा चालवणे, स्वतःचं घर संसार चालवणे जवळजवळ अशक्य आहे. आणि त्या काळामध्ये देखील आपले हे शिक्षक बांधव जे आहे अशा पद्धतीने शिक्षण सेवकांचा एक प्रकारे जे आहे कार्यकाळ शिक्षा म्हणूनच भोगत आहे असंच मी या ठिकाणी म्हणू शकेल. आता येणाऱ्या वर्षापासून जे आहे जेव्हा ही जी नवीन एज्युकेशन पॉलिसी लागू होणार आहे तेव्हापासून हा जो शिक्षण सेवकांचा कालावधी आहे तो पूर्णतः रद्द करण्यात येणार आहे. बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे पॉइंट नंबर ई बघू शकता तुम्ही या ठिकाणी, की या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे की 2022 देशभरातून शिक्षण सेवक किंवा ज्याला आपण पॅराटीचर्स म्हणतो की महाराष्ट्र सोडून बऱ्याच राज्यांमध्ये आहे अपात्र शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षक अशी एक पद्धत आहे. महाराष्ट्रामध्येही हा प्रकार आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतो, परंतु जर आपण बघितलं की उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये हा प्रकार आपल्याला थोडासा जास्त पाहायला मिळतो. नियुक्त करण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्णतः बंद करण्यात येणार आहे, म्हणजे शिक्षण सेवकांचा जो कालावधी आहे तो पूर्णतः रद्द करून डायरेक्टली जेव्हा त्यांची नियुक्ती होणार आहे ती सहशिक्षक याच पदावरती या ठिकाणी केली जाणार आहे. आणि ही आपल्या सर्वांसाठी एक अतिशय मजबूत आणि जमेची बाब असणार आहे. सहशिक्षकांचा पगार आणि शिक्षण सेवकांचं मानधन याच्यामध्ये खूप मोठ्या आकाशपाताळाचा फरक असतो. शिक्षण सेवकाला जे आहे या ठिकाणी 6000 घर भागवावं लागतं, तर सहशिक्षकाला जे आहे जवळजवळ स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी 32000 आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे खूप मोठा तफावत आपल्याला आढळून येते. आता येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे, आता चालू असलेले जे शिक्षण सेवक कालावधी आहे जे की पवित्र पोर्टलमार्फत लागू झालेले आहे आणि ज्यांनी 2 कालावधी या ठिकाणी संपवलेला आहे त्यांना याच्यामध्ये समाविष्ट केला जाईल का, तर त्याचं उत्तर असणार आहे नाही. चालू असलेलं जो शिक्षण सेवक कालावधी आहे त्यांना तो 3 कंप्लीट करून घ्यावा लागणार आहे. नवीन शिक्षकांची जेव्हा भरती होईल त्या नवीन शिक्षकांच्या भरतीमधून शिक्षण सेवक हे जे पद आहे ते पूर्णतः रद्द केलं जाणार आहे. आणि असं झालं तर हे खऱ्या अर्थानं चालू असलेले जे शिक्षण सेवक आपले बंधू भगिनी आहेत त्यांच्यावरतीही एक प्रकारे अन्याय असणार आहे. जर यदा कदाचित या ठिकाणी शासन दरबारापर्यंत आपण या ठिकाणी आवाज उठवला तर नक्कीच याही कॅन्डिडेट्सला जे आहे सहशिक्षकांचा दर्जा या ठिकाणी मिळू शकतो. आता इथे एक जे आहे क्रिटिकल बाब आहे, टेक्निकल बाब आहे, ती कदाचित मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की शिक्षण हा जो विषय आहे तो केंद्र आणि राज्य या दोन्ही सूचीमध्ये येतो. जर राज्य शासनाने असं म्हटलं की शिक्षण सेवकांसाठी जे आहे देण्याकरिताच आमच्याकडे पैसा आहे, बाकी सहशिक्षकांना देण्यासाठी पैसा नाही आहे, तर हा जो शिक्षण सेवक आहे तो कंटिन्यू देखील राहू शकतो. हा एक धोका आहे, कारण शिक्षण हा विषय राज्यसूची आणि केंद्रसूची दोन्ही सूचीमध्ये येतो म्हणून. परंतु आपण अपेक्षा व्यक्त करूया की शिक्षण सेवक कालावधी जे आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीसोबत संपूर्ण जाणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, न्यू एज्युकेशन पॉलिसी जेव्हा लागू होईल ज्या पद्धतीने 1 ते 5 शिक्षक होण्याकरिता TET पेपर 1, 6 ते 8 जॉईन होण्यासाठी TET पेपर 2 लागू आहे, त्याच पद्धतीने 9 ते 12 वर्गावरती शिक्षक म्हणून लागण्यासाठी TET पेपर 3 देखील लागू होणार आहे. हा एक महत्त्वपूर्ण अपडेट TET च्या बाबतीमध्ये आहे. मित्रांनो, तुम्हाला न्यू एज्युकेशन पॉलिसी विषयी नेमकं काय वाटत आहे, शिक्षण सेवक कालावधी
च्या बाबतीमध्ये नेमकं काय वाटत आहे आणि TET चा पेपर 3 येणार आहे त्याच्याविषयी नेमकं काय वाटत आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला जर का हे संपूर्ण मसुदा जो की न्यू एज्युकेशन पॉलिसीचा आहे आणि आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये व्यक्त केलेला आहे तो जर का पूर्णतः वाचायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्रामच्या चॅनलवरती जा, त्या ठिकाणी आपण हा जो GR आहे, हा जो मसुदा आहे तो पूर्णतः टाकून दिलेला आहे, तो डाउनलोड करा आणि या ठिकाणी जे आहे या मसुद्याचा व्यवस्थितपणाने आपण अभ्यास देखील करू शकता.